आपल्याला जर का आत्मनिर्भर व्हायचं असेल तर आपली पॅशन ओळखा. आता पॅशन म्हणजे काय आणि ती कशी ओळखायची? तर आपण पॅशन ओळखत असताना आपण कुठचं असं काम आहे दिवसभरात की जे आपण केलं की ज्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळतो आणि आपण थकत नाही. म्हणजे काही लोकांची एनर्जी लेवल बघा, संध्याकाळ झाली तरी खूप लोक एनर्जी लेवल त्यांची बिल्ट असते आणि काही लोकांची एनर्जी लेवल कधी एकदा ऑफिस मधले घड्याळाचे 6 वाजतात आणि मी मला कामावर न सुट्टी भेटते, तर असं नाही मित्रांनो. आपण आपल्या आवडीचं फील्ड निवडा. आणखीन जसं सचिन तेंडुलकर 12वी पास आहे, तो पण कॉमर्स आपला ग्रॅज्युएट नाहीये, तर तो ग्रॅज्युएशन नसताना तो रात्री वरांडल्या 2 वाजता क्रिकेटची प्रॅक्टिस करायचा. त्याच्यामध्ये त्याची इतकी पॅशन होती की त्याच्या त्या पॅशन पुढे तो सगळं विसरला आणि एकाग्रचित्ताने क्रिकेटवर त्याने लक्ष दिलं आणि वरांड्यामध्ये तो क्रिकेट खेळायला लागला. रात्री 2 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करत होता, त्याला कुठचंही ग्राउंड मिळालं नाही. त्यामुळे आम्ही घराच्या बाहेर पडू शकत नाही असं कुठचीही कारण न देता आपण आपल्या आवडीचा छोटा मोठा व्यवसाय तुम्ही करू शकता. जसं तुम्ही ग्रीटिंग कार्ड बनवणं, कॅन्डल्स बनवणं किंवा पेंटिंग्स बनवणं, हे आपला जो कुठचा छंद असेल त्या गोष्टी बनवून तुम्ही विकू शकता. तर आपल्या परत मुद्द्याकडे येताना, असा आत्मनिर्भर भारत आपला कधी होईल जेव्हा फॉरेन मधल्या कंपन्या आपल्याकडे भरपूर प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करतील. आता भरपूर प्रमाणात मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करायला आपल्याला काय करायला पाहिजे? तर आपल्याकडे जो कोणी फॉरेन इन्व्हेस्टर येईल त्यांनी त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. आता आपण स्वागत करतो म्हणजे तुम्ही कधीही गुजराती मारवाडी लोक यांचं उदाहरण डोळ्यासमोर आपण सगळ्यांनी जर ठेवलं तर त्यांच्या दुकानात तुम्ही कधी जा, ते तुम्हाला हसतमुख चेहऱ्याने तुमचं स्वागत करतील आणि म्हणतील की तुम्हाला काय पाहिजे. मग तुम्ही साडीच्या दुकानात गेला तर ते म्हणतील तुम्हाला साडी बघायची का, कुठची दाखवू, निळ्या रंगाची दाखवू की लाल रंगाची दाखवू, तुमचा चॉईस काय. तुम्ही म्हणाल मला साडी घ्यायची नाही, तरी तो माणूस म्हणेल अरे देखो तो सही, देखने को थोडी पैसा लागता है, तुम्ही ज्वेलरी शॉप मध्ये जा नाही तर कुठच्याही शॉप मध्ये जा. आता तुम्हाला मित्रांनो अशा शॉप मध्ये परत परत जायला आवडेल की नाही? किंवा साधा फ्रूट मर्चंट घ्या, तो मराठी असेल किंवा युपीचा असेल, तो म्हणेल आओ आओ जी फ्रूट ले लो, अच्छा है फ्रूट्स, रिजनेबल भाव है. आणि एखाद्या फ्रूट व्यापाऱ्याने तुम्हाला जर कळवलं की मॅडम आज फ्रूट मत लो, ॲपल मत लो मुझसे, केला मत लो क्योंकि माल आज अच्छा नाही आहे, तर तुम्हाला त्याच्याबद्दलची विश्वासार्हता वाढेल. आता ही विश्वासार्हता वाढताना तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला त्या दुकानदाराकडे परत जायला जावंसं वाटते. कमिंग बॅक टू अवर पॉइंट, अशा प्रकारे आपण जर स्वागताचं वातावरण पूर्ण जगातल्या लोकांसाठी ठेवलं तर का नाही चायनासारख्या इथे मोठमोठ्या इंडस्ट्रीज निर्माण होतील, प्रत्येक स्टेटमध्ये इंडस्ट्रीज होतील. मित्रांनो एवढं 12,00,000 करोड रुपयाचं पॅकेज मोदीजींनी जाहीर केलं आहे, त्याला आपण आपल्या प्रकारे लोकांनी मनावर घेतलं तर हे लायसन्स राज खतम व्हायला काही वेळ लागणार नाही. आज काय होतं, उद्योजक इतका कंटाळून जातो की तो या प्रोसिजरल पार्ट मध्येच जखडला गेलाय. हा फॉर्म भरा, तो फॉर्म भरा, इकडे सबमिट करा, तिकडून परमिशन घ्या, तिकडून अरे मला निर्यात करायची आहे,
मला सुभाष देसाईजींनी परमिशन दिलेली आहे, तुम्ही मला फॉर्म भरायला कशाला सांगता? निर्यातीचे निर्बंध उठवले तर हे तुम्ही लोकांनी जर मनावर घेतलं तर प्रचंड प्रकारे विकास होईल. तर मित्रांनो, इंडस्ट्रीजचं स्वागत करायचं म्हणजे इंडस्ट्रीजला पोषक असं वातावरण आणि तशी मानसिकता आपण ठेवायची. आता ही मानसिकता आपण कशी ठेवणार? तर